स्वातंत्र्य दिन मराठी भाषण देशाला ठेवील छान छान देशाला ठेवील छान छान कधी नाही होऊन देणार घाण मला आहे भारत देशाचा अभिमान मला आहे भारत देशाचा अभिमान भारतानेच वाढवला आमचा स्वाभिमान सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनी सर्वांना माझा नमस्कार आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण आज इथे भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा सन्मानाचा व स्वाभिमानाचा आहे 15 ऑगस्ट 1947 हा भारत देश अंग्रेजांच्या गुलामगीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य तिलक भगत सिंह राजगुरु सुखदेव सुभाषचंद्र बोस असा अनेक क्रांतिकारांनी आपले प्राणपणाला लावले आज आपण मुक्तपणे श्वास घेती त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे असा थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवितात शाळा व महाविद्यालयामध्ये ह्या सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते मिरवणुका काढल्या जातात घोषणा दिल्या जातात सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय भारत